तर आज मी बनवणार आहे लसुणी पालक। त्यासाठी पालक घेतलेला आहे, पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला गरम पाणी करत ठेवलेलं आहे, आता ही शिजून उकळून घ्यायची आहे गरम पाण्यातून। गरम पाणी झालेलं आहे, यामध्ये मी पालक भाजी टाकून घेते। तर जास्त वेळ ठेवायची नाही आपल्याला, एक 3 ते 4 मिनिट शिजून घ्यायचे आहे। तर पाण्यामध्ये मी आईस क्यूब टाकून घेतलेले आहे थंड होण्यासाठी पाणी, आणि त्यामध्ये आपल्याला ही पालक भाजी काढून घ्यायची। भाजी छान शिजलेली आहे, आता ही पालक भाजी मी काढून घेत आहे। तर हिरवस राहतो, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे जास्त बारीक पण पेस्ट नाही करून घ्यायची। तर पाहू शकता जास्त पण असे बारीक करून नाही घेतलेले, असे दाणेदारच ठेवायचे आहे थोडी घ्यायची। तर हे असं मी बारीक करून घेतलेलं आहे, आणि हे मिक्सरच्या भांड्यावरलं पाणी हे ओतून घ्यायचं आहे। त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण, गावरान लसूण आहे हा, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे। आणि ज्यांना तिखट नसेल जास्त आवडत तर कट करून घ्यायचे आहे। तर आता हे बारीक करून घेते, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, टाकून घेत आहे। तूप टाकलं, तूप किंवा बटर मध्ये पण करू शकता, पण मी तडका तुपामध्ये करणार आहे। त्यासाठी छान गरम होऊन घ्यायचं आहे। जिरे टाकून घेत आहे, कांदा टाकून घेत आहे, चिरून घ्यायचा आहे हे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेत आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे, छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं टाकून घ्यायचं आहे, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे, जास्त मोठं नाही करायचं टोमॅटो कांदा। टोमॅटो कांदा हे खूप छान सगळं परतलेलं आहे। आता यामध्ये मी पालकची भाजी टाकून घेत आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता कलर कसा हिरवागार दिसतोय, आणखीन थोड्या वेळ शिजून दे घ्यायची आहे। छान कच्च्या वणी राहणार नाही, थोडासा कलर चेंज होईल मग भाजीचा। थोडस बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आतमध्ये, तेलामध्ये पण भाजून घेतलं तरी चालतंय, आणि असं टाकून घेतलं तरी चालतंय। आणि हे बेसन पीठ छान असं मिक्स करायचं, असं घट्टपणा आणि खायला पण छान लागते भाजी। जी छान शिजायला लागलेली आहे, आता यामध्ये 2 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे, ताजच दही टाकून घ्यायचं आहे, जास्त आंबट नाही टाकायचं। आणि कमी गॅस करून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुपाचा तडका तयार करण्यासाठी गावरान तूप घेतलेलं आहे, गावरान घ्यायचं। मसाला टाकून घेत आहे, थोडासा मिक्स करून घ्यायचं। तर तूप आपण गरम करून घेतो, जिरे टाकून घेणार आहे, लसूण, खूप सारा लसूण टाकून घेत आहे। तर थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे लसूण छान,
जास्त जाळला तर कडवट सारखा भाजीला फ्लेवर येतो, जास्त पण जाळून नाही येतो। दे गावरान हवरी टाकून घ्यायची आहे, तीळ टाकून घेतलेले आहे। तर आता हा तडका आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे। खाण्यासाठी तयार झालेले आहे। सर्व यामध्ये घटक टाकलेले गावरान आहेत, तीळ, लसूण। तर आपण तडका दिलेला तर खूप छान लागते खायला पालक भाजी। तर गॅस मी बंद करून घेतलेला आहे। तर हे मिक्स करून आता गॅस मी बंद करून घेते। पाहू शकता एकदम हॉटेल ढाबा स्टाईल सारखी झालेली आहे।